आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीनं सध्या महाराष्ट्रावरती चांगलंच लक्ष केंद्रित केलंय. मध्यंतरी मराठवाड्यामध्ये BRS पक्षानं प्रवेश केल्यानंतर महाराष्ट्रासह देशात कायमस्वरूपी बस्तान बसवण्याची संपूर्ण तयारी त्यांनी केल्याचं पाहायला मिळतंय. तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी पक्षाचं महाराष्ट्रातलं पहिलं कार्यालय हे उपराजधानी नागपूरमध्ये थाटण्याचा बेत आखलाय. आज के चंद्रशेखर राव नागपूरच्या दौऱ्यावर आहेत आणि ते पक्ष कार्यालयाचं उद्घाटन करतील. तर भारत राष्ट्र समितीच्या मिशन विदर्भकडे काँग्रेस कसं पाहत आहे हे सुद्धा आपण जाणून घेऊया. मागच्या 25 वर्षापासून बऱ्याच पक्षांनी अशा प्रकारचा प्रयत्न केला पण कुणालाही त्या ठिकाणी यश आजपर्यंत लाभलं नाही आणि पुढे लाभणार नाही असा त्या ठिकाणी माझा विश्वास आहे. KCR पक्षाने प्रयत्न जोरात करतात आहे. निव्वळ नेता गळाला लावून मतदान वाढत असतील तर ही भूमिका नाही. मी अगोदरच म्हटलं आहे की देश स्वतंत्र झाल्यानंतर 75 वर्ष झालं आहे. ही सगळी आज इथून इकडे जी पिढी आहे ही सुशिक्षित आहे. ही विचारधारावर आणि नेत्याच्या त्या ठिकाणी असलेल्या विश्वासार्थावर विचार करून पुढे मतदान करते. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.